नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 9 मे 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले तसेच आज दिवसभरात अपडेट झालेले महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग, पहिली बाजार समिती आहे मित्रांनो नरखेड जिल्हा नागपूर. कापूस नंबर 1 कमीत कमी बाजारभाव मिळालेला आहे 7,700 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,900 रुपये, 261 क्विंटलची आवक. सिंधी सेलू आवक आलेली आहे 3,500 क्विंटलची, कमीत कमी दर मिळतोय 7,900 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 8,005 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7,950 रुपये. पुढील बाजार समिती आहे वर्धा. कापूस मध्यम स्टेपल 475 क्विंटलची आवक आलेली आहे, जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे 7,950 रुपये, कमीत कमी दर आहे 7,425 रुपये. हिंगणघाट आवक आलेली आहे 9,812 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,890 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर काटोल बाजार समितीत आवक आलेली आहे 1,625 क्विंटलची, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7,850 रुपये, कमीत कमी दर आहे 7,300 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती पारशिवनी, कमीत कमी दर मिळालेला आहे 7,600 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर उमरेड बाजार समितीत 409 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 7,400 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,830 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर देऊळगाव राजा आवक आलेली आहे 3,000 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 7,600 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आरवी, 1,909 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 7,700 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मानवत. कमीत कमी बाजारभाव मिळतोय 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,875 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले तसेच काल उशिरापर्यंतचे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव. असे शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात कापसाला काय बाजारभाव निघाला ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.